प्राण बाजार या गाजलेल्या वेब सिरीज नंतर अभिनेत्री उर्मिला कोठारे आणखी एका प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. कालसूत्र प्रथम द्वार मृत्यूदाता या वेब सिरीज मध्ये उर्मिला काम करणार असून बऱ्याच काळाने ती सुबोध भावे सोबत स्क्रीन शेअर करते. याआधी या दोघांचा करार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. नुकताच कालसूत्र या वेब सिरीजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि ही वेब सिरीज एक सस्पेन्स ऍक्शन थ्रिलर असून सुबोध यात पोलीस अधिकाऱ्याच्या तर सयाजी शिंदे एका कैद्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. क्राईम पोलीस इन्व्हेस्टिगेशन यावर ही वेब सिरीज आधारित आहे असं वाटतंय. या वेब सिरीजचा टीझर खूपच इंटरेस्टिंग आहे. एका सिंपल लुक मध्ये उर्मिला या टीझर मध्ये दिसते आणि तिच्या चेहऱ्यावर भीतीदायक भाव दिसतायत. उर्मिलाची नेमकी भूमिका काय असेल, सिरीज कशावर आधारित आहे हे मात्र अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. अश्विनी कासार, शुभंकर तावडे, पुष्कराज चिरपुटकर, क्षितिज ताते यांच्या सुद्धा या वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिका आहेत. जिओ स्टुडिओज कान्हास मॅजिकने या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. उर्मिलाची ही नवी वेब सिरीज पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.